आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। मराठ्यांना ओबीसीतून मिळणारे आरक्षण टिकेल, डॉक्टर श्रीमंत कोकाटे। आर्गेत मराठ्यांचा प्रबोधन मेळावा। महाराष्ट्रात मराठा समाजाचे 20 खासदार पात्रता नसतानाही मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आले, परंतु एकानेही लोकसभेत मराठा आरक्षणाची मागणी केली नाही। मराठ्यांना ओबीसीतून मिळणारे आरक्षण टिकेल। आजचा मराठा हा मूळचा कुणबी आहे। कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत, असे थोर इतिहास तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत कोकाटे म्हणाले। ते आरग येथील आयोजित मराठा समाजाच्या प्रबोधन मेळाव्यात बोलत होते। यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अजितराव घोरपडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अमृत सूर्यवंशी उपस्थित होते। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा जनजागृती व भव्य शांतता रॅली सांगली येथे गुरुवारी 8 रोजी होणार आहे। त्या अनुषंगाने डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचा प्रबोधनकार मेळावा झाला। पुढे डॉक्टर कोकाटे म्हणाले, महाराष्ट्रात 110 मुलांनी आत्महत्या केल्या। राजकारण बाजूला ठेवून महायुती आणि महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत। जे संविधानिक आरक्षण आहे, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे। अजितराव घोरपडे म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत ताट मानेने लढा, आपल्या मताचा वापर योग्य करा। जो आरक्षण देईल त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, सरकारला आरक्षण द्यावेच लागेल। यावेळी मिरज पूर्व भागातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक अधिकार आहे आणि तो मिळावा यासाठी मनोज जरांगे गेली वर्षभरापासून आंदोलन करत आहेत। त्यांनी आपलं प्राणपणाला लावलेलं आहे आणि ते अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी शांततेच्या मार्गाने समाज संघटित केलेला आहे। आजचा मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे। कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत आणि त्यामुळे जे संविधानिक आरक्षण आहे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे, ही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे। आणि यासाठी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील येत आहेत। 8 तारखेला म्हणजे परवा दिवशी सांगली या ठिकाणी मराठा शांतता रॅलीचे आयोजन केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील त्या शांतता मोर्चासाठी येत आहेत। तरी सांगली जिल्ह्यातील विशेषतः मिरज तालुक्यातील प्रत्येक गावच्या नागरिकांनी या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा द्यावा, ही नम्र विनंती। 8 ऑगस्ट 2024 रोजी संघर्ष योद्धा मराठ्यांचं दैवत मनोज जरांगे पाटील साहेब सांगली जिल्ह्यावरती दौऱ्यावरती येत आहेत। त्याच अनुषंगाने आज आरग नगरीमध्ये जाहीर प्रबोधन, मराठा आरक्षणाची सद्य परिस्थिती या संदर्भात आज इथे जाहीर प्रबोधन माननीय प्राध्यापक डॉक्टर इतिहासाचे सखोल अभ्यासक माननीय श्रीमंत कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनास ठेवलेलं होतं। त्या मार्गदर्शनासाठी मिरज तालुक्यातून, सांगली जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित झालेले होते। त्याचा उद्देश हा एकच होता की मराठा आरक्षण काय गरजेचं आहे ह्यासाठी प्रबोधन करणं आणि ते गावोगाव पोहोचलं पाहिजे आणि 8 तारखेला सर्व मराठी बांधव उत्स्फूर्त संख्येने तिथे पोहोचण्यासाठी, त्यासाठी आज आम्ही मार्गदर्शन किंवा चर्चा मीटिंग आयोजित केली होती, जेणेकरून प्रत्येक घराघरापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे आणि आरक्षणाला बळ देण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे। त्याच अनुषंगाने आज आम्ही प्रबोधन आयोजित केलं होतं। आणि ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।